नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. ॲक्च्युली विषय माझ्यापुढे असा होता की एक्सचेंजवर मी आता व्हिडिओ बनवायला चालू केलेला आहे. तर रूक आणि बिशप एक्सचेंज असा तो विषय माझ्यापुढे होता. असा जर नवीन खेळाडूला म्हटलं की तुझा रूक जाऊ दे आणि त्याचा बिशप घे, तर त्याला ते वेडेपणाच वाटेल, कारण रुकला 5 पॉईंट असतात, बिशपला 3 पॉईंट असतात. पण असे कित्येक एक्सचेंज असतात जे पुढे पुढे आता माझ्या व्हिडिओमध्ये येणार आहेत. तर तो विषय असताना एक मला एक सुंदर इथे एक्सचेंजचा व्हिडिओ आढळला, ज्याच्यामध्ये त्याने क्वीनच एक्सचेंज करून टाकले आणि ती पण उंटासाठी. म्हणून मी याला काय केलं की उंटाचे महत्त्व असं विषय देऊन हा व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकला. पहिला आहे तो क्वीन घालवल्याचा आहे आणि बाकीचे दुसरे आहेत ते बिशप आणि रुक एक्सचेंजचे व्हिडिओ आहेत. तर हा एक सुंदर गेम मला सापडला, तो आपण बघूया. E4 C5 सिसिलियन, Nf3 Nc6 D4 C crawl D4 सिसिलियनच्या टिपिकल मूव्ज आहेत. Nc4 G6 हा ॲक्सिलेटेड फियांचेटो सिसिलियनमधला, थोडासा ड्रॅगनसारखा पण फियांचेटोसाठी पॉन तो वरती करतो. Nc3 Bg7 बिशप फियांचेटो केला इथे. Be3 Nf6 Bc4 कॅसल, Bb3 Ng4 Qc4 Nc4 मटेरियल दोघांचं इक्वल. Qh4 Qa5 कॅसल, Bb6. आता त्या दोघांनाही असं वाटलं की बहुतेक आता काय हा क्वीन इथे वरती घेणार H6 आणि तो बिशप मध्ये घेणार, परत हा क्वीन इकडे घेणार, परत असं करून तो ड्रॉ होण्यासारखा खेळ आहे. म्हणून हा जो काळा पांढरा खेळाडू होता रशीद कोण आहे तो एक 15 मिनिटं गेममधनं उठून बाहेर गेला की शांतपणे विचार करूया म्हणून. आणि तो आला आणि त्याने एक अफलातून चाल इथे केली, जिकडे कोणी करायचा विचारच केलेला नसेल. त्याने क्वीनने बिशप मारून टाकला हा सरळ, म्हणजे केवढा तो ह्याच्यामध्ये आला, लॉसमध्ये आला. हा, याने सुरुवातीला ते मारलं नाही, Nc2 केलं की बा चेक दिलाय, त्यामुळे ती पोझिशन आहे ती राहते तिथे. याने Nc2 केलं, त्यानंतर Ec6 केलं, क्वीन मारला. तर क्वीन अगेन्स्ट घोडा आणि उंट असे दोघं त्याच्याकडे झाले. असे एक्सचेंज होतात त्याची उदाहरणं माझ्या पुढे येणार आहे, पण हा मध्येच मी घुसडला आहे आपलं. हां, क्वीनच्या अगेन्स्ट नाईट आणि बिशप असे एक्सचेंज हे केले जातात. इनफॅक्ट त्याचेच आता मी माहिती गोळा करत होतो. Nc3 Re8 Nd5 Re6 Bd4 Qg7 Re1 Dc6 Re3 Bd7 Rf3 Bb5 Bc3. आता हा रुकवर थ्रेट देऊन आहे याचा बिशप, पण ह्याने त्या रुककडे लक्ष दिलं नाही, हा बिशपवरच कॉन्सन्ट्रेट करतोय. पांढरा खेळाडू जो आहे तो आपले बिशप दोन्ही मेंटेन करून बिशपने अटॅक करायचा प्रयत्न करतो, हे यातलं महत्त्वाचं आहे. म्हणून मी उंटाचे महत्त्व का म्हटलंय, तर बिशपला याने जपलेलं आहे, Qd8 घेतली याने, कारण ह्या पॉनला भरपूर थ्रेट आहे, रुकची थ्रेट आहे, बिशपची थ्रेट आहे, F6 पॉनला घोड्याची थ्रेट आहे, त्यामुळं क्वीन याने इथे घेतली. Nc6 करून टाकलं याने. Bc2 घेतला याने, पण सध्या रुक मारले नाहीत.
बिशप ई टू ला घेऊन दोन्ही रूक वर अटॅक आहे आणि नाईट क्रॉस एच सेवन केलं, पॉन मारून टाकलंय. आता तुम्ही असे काय एक्सचेंज करू नका व्यवस्थित प्रॅक्टिस असल्याचे नौक्या लोकांनी तरी, कारण नाहीतर अडचणीत पडायचीच परिस्थिती. किंग टू जी एट, रूक एच थ्री, हा एक रूक त्याने हरवला. रूक ई फायला घेतला, त्याने बिशपच्या मध्ये रूक घेतला आणि त्याला वाटलं बिशप खूप आता पॉवरफुल होतोय म्हणून रूक मध्ये घालून चला रूकला मारू दे, पण नाही, याने एफ फोर करून त्याला थ्रेट दिली, कारण ह्याला जर त्याने रूकला मारलं तर तो त्याचा बिशप जातोय. परत क्वीन हे सरळ खाली येते, ह्या बिशपने हा रूक मेला तर हे राजा इथे उघड्याच आहे पडलेला, एवढ्या सगळ्या थ्रेट आहेत, त्यामुळे त्याने मारला नाही. बिशप क्रॉस एफ वन, आता याने हत्ती मारून टाकला इथे, म्हणजे एक हत्ती आणि क्वीन एवढे पांढऱ्या खेळाडूचं गेलेलं आहे, ॲज अगेन्स्ट एक बिशप, एक नाईट आणि दोन पॉन त्याचे गेलेले आहेत. किंगनी मारून टाकलं, रूक टू सी एट, बिशप डी फोर, मग हा रूक मला तो मारत नाही आहे, त्याने बिशप आपला मेंटेन करून ठेवला आहे. बी फाय, नाईट टू जी फाय, रूक सी सेवन, बिशप क्रॉस एफ सेवन, चेक आहे, रूक क्रॉस एफ सेवन. आता तो बिशप त्याने जाऊ दिला, रूक एच एट अँड चेक. हा रूकसुद्धा बघा आता मध्ये सॅक्रिफायसेस करून टाकला, काही प्रोटेक्शन नाही तिथे नेऊन ठेवला त्याने. किंग क्रॉस एच एट, किंगने मारून टाकला, म्हणजे परिस्थिती दोन रूक आणि क्वीननी पांढरा खेळाडू मागे आहे, म्हणजे लॉस आहे, आणि तो ॲज अगेन्स्ट त्याला बिशप, नाईट आणि तीन पॉन मिळालेले आहेत. नाईट क्रॉस एफ सेवन, आता इथे बरोबर त्याला फोर्क मिळाला. किंग एच सेवनला घेतल्यानंतर त्याची क्वीन मारण्यामध्ये तो यशस्वी झाला. आता परिस्थिती झाली उलटी, हां, पांढऱ्याचा एक हत्ती कमी आहे तर त्याचा एक उंट, एक घोडा आणि तीन पॉन कमी आहेत, म्हणजे चार पॉईंटचा फरक झाला पांढऱ्याच्या बाजूने. रूक क्रॉस ई फोर, नाईट सी सिक्स, रूक क्रॉस एफ फोर आणि किंग टू ई टू. आता इथे काय पांढऱ्याचीच सरसी आहे पूर्णपणे दिसून येते, पाच पॉन त्याच्याकडे आहेत, त्यामुळं पांढऱ्या खेळाडूंनी रिझाईन केलेलं आहे. अशा तऱ्हेने बोल्डली क्वीन सॅक्रिफाईस करून त्याने खेळ जिंकलेला आहे. आता दुसरा आपण गेम इंटरेस्टिंग बघू की जिथे ही पोझिशन त्या गेममध्ये ऑलरेडी आलेली आहे, म्हणजे पहिल्यापासून मी आता गेम घेत नाही आहे, तर इथे किती इंटरेस्टिंग आहे आता बघा तुम्ही. बिशप एच सिक्स त्याने घेतला, नॉर्मली जेव्हा बिशप फियांचेटो केला जातो, मागे मी व्हिडिओ सांगले, तेव्हा तो काय करून मारून टाकण्याचा प्रयत्न केला जातो क्वीनच्या सपोर्टने, बिशप इथे आणून हा बिशप, काळा बिशप जो आहे तो मारला जातो, हे जनरली तंत्र वापरलं जातं. हां, आता ह्याने काय केलं, ह्याने बिशप एच एटला घेतला. आता एच एटला घेतला म्हणजे काय झाला, रूक जाणार, तर रूक जाऊ दिला त्याने, त्याचा बिशपवर जास्त भरोसा आहे, त्याला बिशप हवा आहे. असे एक्सचेंज फार कमी होतात आणि ते म्हणजे काळजीपूर्वक करावे लागतात फार. करून टाकला बिशप क्रॉस एफेट, क्वीन क्रॉस एफेट केली, नाईट डी फोर हा खेळला पांढरा खेळाडू, बिशप सी फोर, परत याने बिशप, या बिशपला थ्रेट देऊन आणला आहे, पण हा जी फाय खेळून याने नाईटला थ्रेट दिली. नाईट डी सेवन, बिशप एच थ्री, नाईटला थ्रेट आहे अशी, पण त्याला दुसरा सपोर्टला नाईटसुद्धा आहे. ई सिक्स मध्ये टाकलं त्याने, किंग बी वन, नाईट टू ई फाय, एफ फोर, नाईट टू एफ थ्री,
तर काळा खेळाडू जो आहे ना दोन्ही डायगोनल बघा वापरायचा प्रयत्न करतोय. हा पण डायगोनल आणि हा एवढा याला मिळालेला डायगोनल. हां बिशपवर त्याचा जास्त भर आहे. नाईट क्रॉस एफ थ्री याने केलं, बिशप क्रॉस सी थ्री केलं, बिशप क्रॉस सी थ्री आता हा बिशप क्रॉस सी थ्रीला काय होतं घोडा, बिशप क्रॉस सी थ्री घोडा मारून टाकला, बी क्रॉस सी थ्री याने केलं. हा जर याने क्वीन क्रॉस सी थ्री केला असतं, कारण ह्याला काय आता सपोर्ट नाही, जर क्वीन क्रॉस सी थ्री केला असतं तर बिशप क्रॉस ए टू आणि ही क्वीन गेली. हा अत्यमध्ये बसलेला आहे, डिस्कवरी अटॅक याला म्हणतात. डिस्कवरी सिच्युएशन येते, टाळली पाहिजे आपण डिस्कवरी सिच्युएशन्स. म्हणजे बरोबर हा क्वीनच्या वरती तो जाऊन बसतो, याने जर मारलं तर फक्त बिशप काढला की हत्तीची थ्रेट येते डायरेक्ट त्याला, याला डिस्कवरी अटॅक असं म्हणतात. डी फाय क्वीन टू सी वन नाईट ए फोर ई क्रॉस डी फाय बिशप क्रॉस ए टू आणि चेक पॉन मारून त्याने चेक दिला, किंग क्रॉस ए टू. आता काळा खेळाडू एक हत्ती आणि एक उंटनी कमी आहे, उलट सिच्युएशन अशी आहे. नाईट क्रॉस सी थ्री चेक, किंग बी टू, क्वीन टू बी फोर अँड चेक, किंग ए वन, क्वीन टू ए फोर अँड चेक, किंग बी टू आणि क्वीन टू ए टू अँड चेकमेट. तर त्याने म्हणजे हत्तीपेक्षा भरोसा जास्त उंटावर ठेवला, आणि एका कोपऱ्यात बसलेला जर हत्ती असेल तर त्याच्यापेक्षा ॲक्टिव्ह बिशप कधी चांगला, ज्याला फ्री डायगोनल आहे सगळीकडे तो फिरू शकतो. त्यामुळं ॲक्टिव्ह बिशपला मारण्यासाठी आपला हत्ती गेला तरी काही हरकत नसते. दुसरा एक गेम बघू, ही पोझिशन त्या गेममध्ये आलेली होती. इनफॅक्ट ही पोझिशन आहे, हा बिशप टू डी फोर खेळला, ई फाय बिशपला थ्रेट, बिशप टू सी फाय, बिशप ई सिक्स. आता ह्याने ह्याचा हत्ती मरतो इथे, पण त्याने त्या काय काळजी केली नाही, त्याने बिशप डेव्हलप करण्यामध्ये जास्त लक्ष दिलं, सरळ हत्ती मरतोय. त्या पांढऱ्या खेळाडूला वाटतं की येडा आहे की याने मला कसं काय हत्ती मारायला दिलं. तर बिशप क्रॉस एफ एट, क्वीन क्रॉस एफ एट. हां आता बिशप टू एच सिक्स ही थ्रेट आहे. आता एच सिक्सला जर बिशप आला तर क्वीन गेली, कारण तो ॲब्सोल्यूट पिन होतो इथे, पांढरी क्वीन जाईल ती त्याच्या लक्षात आलेली आहे. नाही नाईट क्रॉस डी फाय त्याने केलं, नाईट क्रॉस डी फायने त्याला काय साध्य होईल. हा इथं तो ह्या पोझिशनला नाईट सी सेवनला येऊ शकतो, पण काय तो हत्तीला फोर उंटाला इथे क्वीन जाण्याचे पाळी आले. पण ठीक आहे, सी क्रॉस डी फाय याने केलं, किंग याने हलवून किंग बाजूला केला म्हणजे पिन होणार नाही. क्वीन टू सी फाय, बिशप डी फोर, ई फोर, एफ क्रॉस ई फोर, डी क्रॉस ई फोर, बिशप क्रॉस ई फोर, रुक बी एट, सी थ्री, क्वीन सी फोर, बिशप डी फाय, बिशप क्रॉस डी फाय, क्वीन क्रॉस डी फाय, रुक क्रॉस बी टू. ओ रुक त्याने सॅक्रिफायसेस करून टाकला, किंग टू ए वन. पण नाही, त्याची एक आयडिया होती इथे, समजा किंगने जर तो राजाने जर तो रुक मारला हा, तर क्वीन क्रॉस सी थ्री चेक बसतोय, वरती बिशप आहे, किंग बी वनला घेतला तर क्वीन बी टू आणि चेकमेट होते, चेकमेट होते, त्यामुळे तो मारू शकत नाही आहे. हां या पोझिशनला आपण होतो, रुकने त्याने ते मारलं, किंग ए वनला त्याने घेतला, रुक क्रॉस ए टू चेक, किंग टू बी वन, रुक ए वन
चेक, किंग ए वन, क्वीन क्रॉस सी थ्री चेक, किंग ए टू आणि एका चालीमध्ये मेट आहे जा क्वीन टू बी टू आणि चेक मेट. तर अशा तऱ्हेने जर डायगोनल जो बिशप फियांचेटो केलेला ॲक्टिव्ह बिशप असतो तो हत्तीपेक्षा त्याची किंमत जास्त असते. आणि जर आपण बिशप पेअर ठेवून जर शेवटपर्यंत एंड गेमपर्यंत गेलो तर ते खूप प्रतिस्पर्ध्याला अडचणीचं पडतं. म्हणजे बिशप्स पेअरनी पेअरनी जिंकणारे अनेक जण आहेत माझ्या याच्यात, काही तसे गेम आलेले आहेत व्हिडिओमध्ये. तर महत्त्व हे उंटाचं मला सांगायचं होतं. आणि दुसरं की उंट आपण उंट आणि हत्ती जे आपण आदलाबदली करू शकतो का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अगदी कोपऱ्यात बसलेला हत्ती असलं तरी लोक हत्ती वाचवायचा प्रयत्न करतात. तर तसं काय त्याच्या किमती ज्या आहेत त्या आपण ज्या हे समजतो, पॉनची एक आहे, बिशप आणि नाईटची तीन आहे, बिशपची थोडी जास्त समजली जाते, रूकची पाच आहे, नऊ आहे, क्वीनची वगैरे, ह्या किमती परत पोझिशनप्रमाणे बदलतात. हे महत्त्वाचं आहे की कोपऱ्यात बसलेल्या हत्तीची किंमत पाच नसते कधी. ते आपण पोझिशनल चेस, स्ट्रॅटेजिक चेसकडे हळूहळू जाणार आहोत. बघत राहा. बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा.